वडाळे तलावाच्या परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली निश्चित करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात त्यांनी माहितीस्तव आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांना ही प्रत दिली आहे. अभिषेक पटवर्धन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पनवेल शहर हे पुरातन काळापासून तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. याच बाबीचा विचार करून आपण पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील इतर तलावांसोबतच प्रमुख अशा वडाळे तलावाचे नुकतेच सुशोभीकरण केले असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. परंतु काही नागरिक हे त्याच परिसरात चुकीचे वागणूक करताना आढळून येतात, त्यामुळे या भागात माशांना खायला घालू नये, तलावात अन्न पदार्थ टाकू नये असे कायमस्वरूपी फलक लावावेत, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवून तिथे दंडात्मक कार्यवाही करावी, पूर्व परवानगीशिवाय लाऊड स्पीकरचा वापर केल्यास दंड तसेच जप्तीची कार्यवाही करावी, तसेच नियमावली निश्चित करावी अशी मागणी या निवेदनात नमूद करण्यात आली आहे.